आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मलकापूर महाशिवरात्र यात्रेस उत्साहात प्रारंभ, पालखी पूजनास भाविकांची अलोट गर्दी. मलकापूर गावचे ग्रामदैवत श्री मलकार सिद्ध देवाच्या महाशिवरात्री यात्रेस उत्साहाने प्रारंभ झाला. पालखी पूजन आणि मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. श्री मलकार सिद्ध मंदिरात पालखी पूजन परमपूज्य सिद्धयोगी अमरेश्वर महाराज सिद्ध श्री सिद्ध आश्रम कवलगुडी यांच्या हस्ते झाले. मंदिरातून पालखीचे प्रस्थान धनगरी ढोल वादन आणि झांज पथकाच्या साथीनं आणि मलकार सिद्धाच्या नावानं चांगभलच्या गजरात झालं. मिरवणुकीने पालखी आयकोजवळील मंदिरात नेण्यात आली. त्या ठिकाणी भाविकांनी दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, लक्ष्मणराव चिंगळे, प्रदीप जाधव, गाव कामगार पाटील, प्रकाश पाटील, मोहन पाटील, सन्मती पाटील, सरपंच विठ्ठल कट्टेकर, ग्रामपंचायत सदस्य अभय चौगुले, अनिल महाकाळे, जयपाल चौगुले, नामदेव बन्ने, उत्तम बन्ने, सचिन सासने, अण्णासाहेब हवळे, मुकुंदराव कुलकर्णी, उद्योजक अण्णासाहेब चकोते, राघू आर्गे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. 16 फेब्रुवारी पर्यंत यात्रा सुरू राहणार असून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष विठ्ठल कट्टेकर, यात्रा कमिटी अध्यक्ष अनिल महाकाळे, अमोल करवते, मुकुंद कुलकर्णी, उत्तम बन्ने, सचिन चौगुले, कुटिद्र कुंभार, गजानन पसारे आदी विशेष परिश्रम घेत आहेत. महानकर न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे. दिनांक 9 फेब्रुवारी पासून परमपूज्य श्री चन्नबसव महास्वामीजी अक्कलकोट घटप्रभा यांचे 5 दिवसाचं प्रवचनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर आज महाशिवरात्रीनिमित्त भव्य कलश मिरवणूक व पालखी सोहळा आयोजित केलेला आहे. महादेव मंदिराचा जीर्णोद्धार होऊन ही पहिलीच महाशिवरात्री आम्ही आचरण करीत आहोत. परत उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, तरी सर्वांनी येऊन महाप्रसाद घ्यावा ही कळकळीची नम्र विनंती. आम्ही ह्या वर्षी देखील महाशिवरात्री अगदी उत्साहाने साजरी केलेली आहे. या उत्साहामध्ये आपल्या गावातील सर्व समाजातील लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे आणि आमची मिरवणुकी मोठ्या प्रमाणात त्यांनी उत्साहात साजरी झालेली आहे. आणि उद्या महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, तरी सर्व भक्तांनी येऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आणि प्रवचनाचा पण कार्यक्रम चालू आहे, तरी प्रवचन ऐकण्यासाठी पण सर्व लोकांनी येऊन त्याचाही लाभ घ्यावा.